शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच फिनिश होईपर्यंत मैदानात थांबला आणि दोन चेंडू तो उत्तुंग षटकार खेचून मॅच फिनिश केला. त्यानंतर ऋषीने सुद्धा चांगली सुरुवात दिली, त्यानंतर त्याने 22 धावांचं आपल्या संघासाठी योगदान दिलं होतं आणि सामना आपल्या बाजून जुकला. नवीन सामना सुरू होतोय आजच्या शेवटच्या दिवसातला, आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. एकूण तुम्ही पाहतायत गणेश कृपा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आयोजित मर्यादित षटकांची ही क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून एक संघ ऑलरेडी क्वालिफाय होतोय, तो खार्डी संघाला पराभूत करून थेट अंतिम फेरीमध्ये, तो म्हणजे वडवली बी. तर कालच्या दिवसात एक संघ स्वर्गीय नवीन 11 तिसगाव हा संघ क्वालिफाय होतोय तो सेमीफायनल साठी. संतोष सागोले यांना विनंती करतो व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. संतोष सागोले विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. काटई संघाची फलंदाजी तुम्ही पाहतायत. काटई संघाच्या संघाला विनंती करतो की त्यांच्या डगआउट बॉक्स मध्ये फक्त प्लेयर्स बसतील, बाकी कोणी बसू नये. प्लेयर्स डगआउट बॉक्स मध्ये फक्त प्लेयर बसतील, बाकी कोणीही बसू नका, अदरवाईज कमिटी तुम्हाला पॅनलाइज करेल, याची नोंद घ्यायची आपण. ऍज अ कॅप्टन संदीप फुटाणे फलंदाजीला, आपले दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात त्यांनी पाठवले आहेत. फलंदाज आहेत ते स्ट्रायकिंग एंडला, विशाल नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज, इन फॉर्म बॅट्समन येतो तो राहुल चौधरी. तुम्ही टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहतात. आता ज्यांनी स्क्रीन ऑन केली असेल, मॉनिटर ऑन केला असेल, मोबाईलवर तुम्ही पाहत असाल तर स्मार्ट मोबाईलवर, तर निश्चितच त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो स्पर्धेच्या माध्यमातून. 5 षटकांचा सामना, सामना लगेच सुरू करावा हीच एक सूचना वजा विनंती करत आहोत. सामन्याला न थांबता सुरुवात करायची आहे. जे भाविक पदयात्रा शिर्डीला गेले त्यांच्याकडनं सुद्धा या संघाला हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना सुद्धा आम्ही हार्दिक शुभेच्छा देत आहोत त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. पहिले षटक घेऊन स्वतः संघनायक मोतीराम, अनुभवी क्रिकेटर आणि फलंदाज विशाल, चेंडू हवेमध्ये आहे, मिस टाइम, क्षेत्र शक्यता डीप मध्ये झेल घेण्यासाठी, चेंडूच्या खाली आणि झेल सुटतोय. पहिल्याच चेंडूवर इथे मात्र सहज झेल होता, चेंडूच्या खाली बरोबर आले होते पण तिथे मात्र झेल स्वीकारू शकत नाहीये आणि त्या मुवमेंटला मात्र तुम्ही पाहताय झेल सुटल्यानंतर एक धाव तिथे अंकित करतोय. धाव संख्या धाव फलकावर एक, खेळाडू आले होते डीप मधन रोहन, धावसंख्या फलकावर एक, राहुल चौधरीला स्ट्राईक रोटर होते, स्ट्राईकिंग एंडला फलंदाज राहुल, नंतर क्षेत्रक्षेत्र लगेच बरतो कारण डावखुरा फलंदाज आहे. चित्रात तुम्ही बदल पाहताच डीप स्क्वेअर लेगला एक खेळाडू सरकतोय बरोबर बाउंड्री लाईनला पेट्रोलिंग करण्यासाठी आणि एक खेळाडू बरोबर वायडिश लॉंग ऑनला एक खेळाडू तुम्ही पाहतायत. राऊंड विकेट आता येतात डावायचा फलंदाजसाठी, डावायचा फलंदाज स्ट्राईकिंग एंडला राहुल, क्षेत्रक्षेत्र तुम्ही पाहतायत बदल. बॅकवर्ड गलीमध्ये एक गलीमध्ये खेळाडू उभा आहे, पॉइंटला एक खेळाडू उभा आहे, आता मात्र ओव्हर द विकेट आहे. चेंज ऑफ पेस आहे, गती परिवर्तन, क्रिकेट विथ द ब्रेन, अनुभव त्यांच्याकडे आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलला आणि अक्षरशः राहुलला जागेवर बघा तुम्ही पाहिल्यानंतर चेंडू टप्पावर ज्याप्रमाणे हळुवारपणे आला, फक्त बॅट समोर पुश करण्यासाठीच भाग पाडलं, मोठा फटका पाहायला मिळत नाहीये आणि या चेंडूवर निश्चितच हा चेंडू निर्धाव जातोय. डॉट बॉल, धाव संख्या कायम धाव फलकावर एक, गोलंदाज आहेत ते मोतीराम राहुलसाठी. हा चेंडू वेगवान डिलिव्हरी, वेगवान चेंडू, हलकस अपील मात्र निश्चितच झालं झेलसाठी पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. व्हेरी गुड कॉन्टेस्ट, अपकमिंग यंगस्टर आणि एका बाजूने अनुभव. दातिवली वर्सेस काटे, जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली आणि त्याचबरोबर अपोजिट संघ आहे तो जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे. आतापर्यंत धाव संख्या धावफलकर फक्त एक विशालच्या बॅटमधून. हा चेंडू बघा किती कॉन्फिडन्स आहे, घेणार आहे झेल, असा आवाज सुद्धा आला दातुलीच्या कर्णधाराकडनं की चेंडूला असं वाटलं की चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर वेगाने उसळी घेतोय आणि अक्षरशः तीन चेंडू जागेवर उभं करून ठेवले ते म्हणजेच राहुलला. गुड बॉलिंग, संघ नायक आणि त्याचबरोबर अनुभव काय तो दाखवून दिलाय तो मोतीरामने मैदानात. रिव्हर्सचा फटका ऑन साईडला, रिव्हर्सच्या माध्यमात चेंडू दिला तो डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटच्या डोग दिशेने आणि चेंडू सी मारायच्या बाहेर, 4 धावा. तर 4 धावाने आपला अकाउंट 4थ्या चेंडूवर ओपन करतोय तो राहुल. धाव संघ दाफलकावर 5, मोतीराम पुन्हा सज्ज, ओ द विकेट राहुलसाठी.
चेंडूला मोठा फटका खेळायचा प्रयत्न, गती परिवर्तन, टप्पा पडले चेंडू मात्र थोडासा हळूवारपणे मागे जातो आणि पहिल्या षटकात निश्चित अक्षरशः म्हणेन की फलंदाजाला जागेवर खिळवून ठेवलं, वेटीस धरलं होतं राहुलला बराच वेळ, कारण त्याने आतापर्यंत जर असं विचार केला तर या सामन्यामध्ये या षटकामध्ये चार चेंडू त्याला डॉट टाकलेत, एका चेंडू फक्त चौकार वसूल करलाय केलाय फक्त, म्हणजे निश्चित तुम्ही पाहू शकता की पाच चेंडूत फक्त चार धावा, त्यामुळे स्ट्राईक रन रेट त्याचा खूपच मंदावतोय आणि खाली येतोय 0.25 अजून बरोबर 43 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय या सामन्यातला, स्पर्धेचा दुसरा दिवस आहे, अपेक्षित आम्हाला प्रत्येक संघाकडे एवढं सहकार्य, जरा सामना फास्ट खेळा, जास्त वेळ न घेता, टीम मीटिंग न घेता सामना जरा लवकर चालू करा, 25 मिनिटांचा तुमच्याकडे अवधी आहे, 10:43 मिनिटांनी पहिला चेंडू पडतोय आणि दुसरं षटक पाहू आता कुठला गोलंदाज इथे घेऊन येतोय, अक्षय गोलंदाजीला येत आहेत, उंच पुरुषा असा गोलंदाज अक्षय, राकेश माथे प्रदेशांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय तर पाण्याची मोफत व्यवस्था इथे मात्र करण्यात आली आहे, खरंच जेवढे धन्यवाद देऊ तेवढे कमी आहे, प्रेक्षकांच्या माध्यमातून निश्चितच शेवटच्या टप्प्यापर्यंत या खेळाडूचं नाव प्रत्येकाच्या मनात नाव कोरून गेलंय, असे व्यक्तिमत्व राकेश म्हात्रे जो सोनारपाडा संघाचा खेळाडू होता, आज आमच्यात नाहीये पण त्याच्या आठवणी सातत्याने क्रिकेटच्या माध्यमातून, क्रिकेट स्पर्धाच्या माध्यमातून त्या आठवणी जागृत केल्या जात आहेत राकेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून, लॉट्स ऑफ थँक्स फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट, हृदयाच्या अंतकरणाला जेवढे धन्यवाद देऊ राहुल तेवढे आपण कमीच आहोत, निश्चित म्हणेन की गणेशपुरा क्रिकेट क्लबच्या वतीने सुद्धा त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत, नवीन षटक येऊन गोलंदाज सज्ज होतोय तो अक्षय आणि समजतो स्ट्राइकिंग एंडला विशाल, राऊंड विकेट, हा चेंडू सरळ वेद घेतला, यष्टीचा फलंदाज बाद, बिग विकेट, राऊंड विकेट असल्याकारणाने मात्र चेंडू एका कोपऱ्यात ना क्रीजच्या एका कोपऱ्यात फेकला जातोय, पण चेंडू एवढा भेदक होता, थोडासा लोअर फुलटॉस होता पण चेंडूला मात्र मोठा फटका दाखवू शकला, एक्झिक्यूट करू शकला, चेंडूने सरळ वेध घेतला यष्टीचा आणि विवेक विशाल शिकळी संपुष्टात, विवेक बॅट टू द पॅव्हिलियन, विशाल बॅट टू द पॅव्हिलियन आणि संघाई धावसंघ तुम्ही पाहता दाखवलं फक्त आहे ती पाच आणि पाच या धावसंघ पहिल्या गटी तंबूत परततोय, तशी जागा घेतो मैदानात अजय पाटील, राऊंड विकेट अजयसाठी, हा चेंडू बॉटम हँडचा वापर, पुन्हा एकदा हलकेसा चेंडूला पुश करून बॉटम हँडचा वापर करून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने बॅटचा काही संपर्क होत नाही, निर्धाव जातोय चेंडू, अक्षय अक्षरशः खूप सुरेख गोलंदाजी केली, दोन चेंडू दोन चेंडू निर्धाव टाकतायत, एका चेंडू मात्र क्लीन बोल्ड केले फलंदाजाला, दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव अक्षयच्या माध्यमातून, तात्युली वर्सेस काटे, नेक्स्ट मॅच बिटवीन अजून एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळणार ती म्हणजे चोळेगाव वर्सेस उंबार्ली, राऊंड विकेट अक्षय अजयसाठी, स्टेप आउट झाले, बॅकफुटला गेले होते, चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा काही संपर्क नाही, अक्षरशः वेटीस धरून ठेवले काटे संघाच्या फलंदाजांना, एकही मोठा फटका पॉवर प्ले षटकात पाहायला मिळाला नाहीये, एक मात्र चौकार राहुलच्या बॅटमार रिव्हर्सच्या माध्यमातून आला होता बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये, पण त्यानंतर एकही फटका जर विचार केला तर तोच फटका पाहिला होता पण पाचव्या चेंडूवर, त्यानंतर तीन चेंडू झालेत, अजून मोठा फटका, लेफ्टेड स्ट्रोक लॉंग ऑफ झोन मध्ये, वन बाउंस ओव्हर द रोप, चेंडू सीमारच्या बाहेर, चार धावा, काटे संघाची कारण खूप कमी धावा धावफलकार पाहायला मिळतात, अजूनही एकेरी धावसंख्या धावसंख्या तुम्ही पाहतायत म्हणजे 9 या धावसंघावर एका गड्याच्या मोबदल्यात, जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे, राऊंड विकेट आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होतो तो अक्षय, फुलटॉस आहे, लॉफ्ट केले आता मात्र क्षेत्र चेंडूच्या खाली बरोबर आणि फलंदाज बाद,
पुन्हा फलंदाज बॅक टू द पवेलियन, बाद होत आहेत फलंदाज ते विशाल आणि त्याचबरोबर अजय, परत राजदीप येतोय नवीन फलंदाज, राहुल अजूनही मैदानावर आहे. निश्चित म्हणेन की त्या संघासाठी तो योग्य त्या धावा कुठून समोरच्या संघावर दबावण्याचा प्रयत्न निश्चितच करेल, तेवढी चांगली फलंदाजी तो निश्चितच करेल. त्याचबरोबर व्यासपीठावर गुरुनाथ वाडेकर आणि श्रीनाथ भगत यांचं आगमन झालंय व्यासपीठावर, आणि गणेश रुपा क्रिकेट क्लबच्या वतीने आम्ही दिवाळीच्या चषकामध्ये त्यांचा दोघांचं मी हार्दिक स्वागत करत आहोत. हा चेंडूला पुल करतायत, मोठा फटका पाहायला मिळत नाही, चेंडू स्क्वेअरला क्षेत्रशके डीपर्यंत चेंडू उचलण्यासाठी पण चेंडू कव्हर करतील, तोपर्यंत एक सिंगल रोटेट होते आणि आता मात्र बऱ्याच वेळा धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती डबल फिगर मध्ये तिसऱ्या षटकात दुहेरी अंकात 10, दोन षटक संपलेत धावसंख्या दाखवत 10. गणेश क्रिकेट क्लब खोणी यांच्या माध्यमातून स्वर्गीय चंदू शेठ स्मृतिचषक 2017 ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेचा कालावधी आहे तो 14 जानेवारी ते 17 जानेवारी. ही स्पर्धेची पारितोषिक आहे, प्रथम पारितोषिक 101,717, नंतर द्वितीय पारितोषिक आहे ते 51,717, द्वितीय पारितोषिक आहे ते 21,717 आणि चतुर्थ पारितोषिक सुद्धा आहे ते 21,717. उत्कृष्ट गोलंदाज घड्याळ आणि ट्रॉफी दिली जाईल, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज घड्याळ आणि ट्रॉफी दिली जाईल आणि उत्कृष्ट क्षेत्रशकाला सुद्धा घड्याळ आणि ट्रॉफी दिली जाईल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट खेळाडूला मात्र मालिकावीरला बाईक दिली जाईल. प्रत्येक संघाला 12 खेळाडूंना टी शर्ट सुद्धा वाटप करण्यात येईल. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ सुद्धा आहे. 117 रुपयाचा तुम्ही 117 रुपयात 17 वस्तू तुम्ही निश्चितच घेऊन जाऊ शकता. त्यानंतर 17 वस्तू त्या अशापैकी आहेत बाईक, टीव्ही, सीडी प्लेअर, कूलर, मिक्सर, होम थिएटर, इलेक्ट्रिक शेगडी, पंखा, घड्याळ, इस्त्री, त्यानंतर टिफिन डबा, थर्मास, ग्लास सेट, त्यानंतर हाताचं घड्याळ. वळीवा मैदानाकडे राऊंड ओव्हर द विकेट, आ चेंडू स्वीप केलाय, जमले लगत फटका क्षेत्रशेती सज्ज, तो पण चेंडू कव्हर करून फेक देईल. एकच धाव मिळते आहे, एकच धार समाधान. त्यानंतर डब्बा सेट, कपबशी सेट, शिवाजी महाराजांचा फ्रेम फोटो, अशा काही वस्तू दिल्या जातील. ह्या 17 वस्तू असतील त्या लकी ड्रॉ मध्ये. 117 रुपयाचं कुपन आहे त्यामध्ये. हा सगळा ड्रॉ तुम्ही पाहू शकाल त्या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय चंदू शेठ स्मृतिचषक 2017. वळू आपण मैदानाकडे. एक निश्चितच अप्रतिम लढत तुम्ही पाहतात. आतापर्यंत विचार केला तर गोलंदाजांनी अक्षरशः फलंदाजाला वेठीस धरलंय. स्ट्राइकिंग एंडला फलंदाज आहेत ते राजदीप. धावसंख्या दाखवा 11. हा चेंडू ऑन साईडला प्लेस करतात मिड विकेटला. चित्र चेंडू जातोय क्षेत्रशके अक्षय चेंडूवर, तो पण चेंडू कव्हर करतील. वेळ घेतात चेंडू उचलण्यासाठी, दोन धाव पूर्ण का बघायचा आहे, पण लास्ट मिनिटला इथे मात्र राहुलने नकार दिलाय. स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करतायत. धावसंख्या दहा फरकावर 12. सामन्यात तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात फक्त 5 धावा, दुसऱ्या षटक अक्षयने सुद्धा 5 धावा दिल्या. फक्त आपल्या संगणकाच्या पावलावर पाऊल ठेवलं, अनुभवाच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि फक्त 5 धावा त्याने सुद्धा खर्च केला, पण एक गडी दोन गडी त्याने मैदानावर बाद केले. एक बोल्ड आणि एक कॅच आउट. हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, एकही संधी अशी दिली नाही मोठा फटका खेळण्यासाठी. एक मात्र चौकार ने जो वसूल केलाय राहुलने, तो मात्र मोतीरामच्या गोलंदाजीवर पहिल्या षटकात 5व्या चेंडूवर, पण त्यानंतर एकही संधी या गोलंदाजाने या फलंदाजाला दिली नाहीये. राहुल थोडेसे चाचपट सुरुवात होते राहुलची, थोडासा वेळ घेत आहेत मैदानावर. ओवर द विकेट, मोठा फटका ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर झोन मध्ये एक्झिक्यूट करतात. क्षेत्रशके डीप मधा, तो पण चेंडू कव्हर करून फेक देईल. एकच धाव, गुड फिल्डिंग. चेंडू जेव्हा खेळाडूच्या हातामध्ये जातो दुसरी धाव घेण्यासाठी, निश्चित इथे पसंती दर्शवत नाहीये फलंदाज. एका धावर समाधान पाहायला मानायला लागतंय फलंदाजाला आणि धाव संख्येला आघात देत धाव फलकावर, ते म्हणजेच अजून एका धावेने 13 या धावसंख्येवर. स्कोर मूव्ह्स ऑन 13 इन द थर्ड ओव्हर. थोडस माफक लक्ष आतापर्यंत डोळ्यासमोर तुम्हाला पाहायला मिळते काटे संघाच्या माध्यमातून. चेंज ऑफ पेस आहे, गती परिवर्तन, ऑन साइडला पुल केला चेंडू बॅकवर्ड झोन मध्ये. क्षेत्रशके डीपना
आणि दोन चेंडू करतात, एक मात्र चौकार जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे या संघाच्या माध्यमातून लागलेला आहे मैदानावर। राहुल द विकेट थांबले, बॅकफुटला गेले, चित्रशक तिथे आहे जिथे कव्हर करण्यासाठी, पण चेंडू त्याला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार, पहिला षटकार काटेच्या माध्यमातून। मगाशी जे लकी ड्रॉ मी सांगितलं होतं की 117 रुपयाचं 17 वस्तू तुम्हाला मिळणार आहेत, त्याचं कुपनची किंमत 117 रुपये, पण अजून काही लकी ड्रॉ असे त्याच्यात तुम्हाला फ्री आहेत, तिथे मात्र लकी ड्रॉ तुम्हाला पैसे द्यायला द्यायची गरज लागणार नाही, पण त्या लकी ड्रॉ मध्ये 4 दिवस तुम्हाला लकी ड्रॉ तुम्ही पाहू शकता प्रेक्षकांसाठी। सोन्याचं लॉकेट दिलं जाणार आहे आणि त्याचबरोबर शेवटच्या दिवशी स्पर्धेच्या क्रिकेट रसिकांना भोजनाची व्यवस्था, लॉट्स ऑफ थँक्स, खूप चांगलं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांचं। सामन्याचं ठिकाण आहे ते पलावा सिटी समोर कोणी गाव, आणि एक महत्त्वाची टीप या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते की नवीन नोटाच फक्त स्वीकारल्या जातील, कारण नवीन वर्ष आहे, नवीन वर्षामध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता। या स्पर्धेसाठी तुम्हाला संपर्क साधता येते संदीप ठोंबरे, कार्तिक म्हात्रे, आकाश ठोंबरे आणि त्याचबरोबर अरुण ठोंबरे आणि हर्ष ठोंबरे यांना तुम्ही संपर्क साधू शकता। या स्पर्धेत तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल गणेश क्रिकेट क्लब खोणी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा तुम्ही पाहता। स्वर्गीय चंदुशेठ स्मृती चषक 2017 स्पर्धेची प्रवेश फी आहे ती 12,000 रुपये, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे। कालांतराने निश्चित होत्या स्पर्धेचा आम्ही एवढ्या स्पर्धा आता मात्र आपल्या विभागात ज्या होणार आहे त्यांचा निश्चित तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवू। या स्पर्धेत तुम्ही स्पर्धा पाहू शकाल आई जीवदानी क्रिकेट संघ साबे, कैलासवासी विलास पाटील चषक 2016 या स्पर्धेचं आयोजन सुद्धा याच मैदानावर केलं जात आहे 14 ते 17 डिसेंबर या कालावधीमध्ये। स्पर्धेचा कालावधी 3 दिवसाचा आहे, 4 दिवसाचा आहे, पण स्पर्धेमध्ये पारितोषिक आहे 1,00,000 रुपये आणि त्यानंतर द्वितीय पारितोषिक 50, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाला पारितोषिक 20,000 रुपये आणि मैदान याच मैदानावर स्पर्धा कव्हर केली जाणार आहे। प्रमोद भोईर, अंकुश मडवी, सचिन पाटील आणि विवेक म्हात्रे यांना आपण संपर्क साधायचा आहे। चौथं षटक घेऊन गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेट, हा चेंडू फुल टॉस आहे, क्षेत्र चेंडूच्या खाली सज्ज जेल सुटतो आहे रोहन कडून, दुसरा जेल सुटतो आहे मैदानावर आणि तोपर्यंत राजदीपच्या खात्यामध्ये अजून एक धाव ऍड होते, संघाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होते, धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 21 धावा। तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक मात्र षटकार आला होता म्हणजेच राहुलच्या बॅटमधून, त्यामुळेच धावसंख्या थोडीशी वेगात तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावर पुढे सरकत असताना। 21 स्कोर मूव्ह ऑन, 21 लॉस ऑफ 2, दोन गड्यांच्या मोबदल्यात काटेही संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 21 धाव धावफलकावर। आता या मुवमेंटला सामना मोल्ड करणार का, टर्न करणार का आपल्या बाजूने, झुकवणार का राहुलकडे, तीच अपेक्षा मात्र संघ नायकाची। द विकेट मोठा फटका, लो फुटला चेंडूला एक्झिक्यूट करता बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये, क्षेत्ररक्षक येते डी पंधरा चेंडू उचलण्यासाठी, तोपर्यंत एकच धाव राहुलच्या खात्यामध्ये, संघाच्या खात्यामध्ये एक धाव। 6 जानेवारी ते 10 जानेवारी निश्चितच तुम्ही स्पर्धा एन्जॉय करू शकाल। सारांश प्रवीण पाटील चषक 2017, प्रवीण पाटील यांचे सुपुत्र सारांश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा दरवर्षी खेळवली जाते, पण यावर्षी स्पर्धेचा कालावधी 5 दिवसाचा आहे, स्वरूप थोडं वेगळं आहे की यावर्षीचा स्पर्धेचा स्पर्धा ही दिवस रात्री रजनी क्रिकेट मध्ये खेळवली जाणार आहे, विद्युत प्रकाश होता खेळवली जाणार आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे। गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, मनोज खार्डीगाव यांकडनं आणि समोर स्ट्रायकिंग इनला राजदीप, लो स्कोरिंग मॅच आतापर्यंत जर लक्ष दिलं तर धावसंख्या खूपच कमी धावफलकार लागल्या आहेत। चेंडू हवेमध्ये खेळतायत, मिस टाइम स्ट्रोक आहे, पायचे गोलंदाज कव्हर करतायत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, 3 कोटीच्या मध्ये जाऊन चेंडू पडतोय आणि तोपर्यंत राजखानला फक्त एकच धाव मिळते राजदीपला आणि धावसंख्येत बरोबर धावसंख्या धावफलकावर 23। शॉट चेक करण्यासाठी गेले होते पण चेंडूचं एलिव्हेशन खूप उंच गेलं, खूप उंच उडाला चेंडू आणि तोपर्यंत एक धाव। स्ट्राईक रोटेट होते ते राहुलकडे, राहुलच्या बॅटमधून हव्या तशा आता मात्र धावा येत नाहीयेत, एक षटकार आणि एकाच चौकाराची खेळी त्याने फक्त आतापर्यंत साकारली आपल्या संघासाठी आणि संघ धावसंख्येत धावा तुम्ही पाहता 23 धावा धावफलकावर या चौथ्या षटकामध्ये। ओ द विकेट, हा चेंडूला क्लीन बोल्ड फलंदाज बाद,
सासपडस सुरुवात आणि लास्ट मोमेंटला मात्र आपली विकेट बहाल केली आहे आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. फलंदाज बॅक टू द पवेलियन राहुलची खेळी संपुष्टात. खेळपट्टीवर बराच वेळ टिकून होते पण संघासाठी काही मोठं योगदान देऊ शकले नाही. फक्त 14 धावा त्याने आपल्या बॅटमनना आपल्या संघासाठी वसूल केल्या मैदानावर आणि बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज स्वतः संघ नाही घेतात मैदानात, ते म्हणजे संदीप फुटाणे. सज्ज होते पुन्हा त्या गोलंदाज गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ते मनोज. आतापर्यंत विचार केला या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज मनोजने. मोठा फटका खायचा प्रयत्न, मागे जातोय चेंडू, फलंदाज बीट, कीपर बीट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा, इनसाइड एज. तर या चेंडूर चौकार, स्ट्रगलिंग शॉट, संघर्षमय चौकार, इनसाइड एज लागून चेंडू मागे निघून गेला. 4 धावा येतात त्या काटाई संघासाठी. स्कोर मोजून 27. मोठा फटका, चेंडू वाईड इज लॉंगच्या डोकरना फ्लाय आणि षटकार. चार षटकांचा खेळ संपला, 4 षटकाखेर धावसंख्या थोडीशी माफक पाहायला मिळते आणि कालचा दिवस पुन्हा डोळ्यासमोर होतो की सुरुवात या 3 सामन्यांमध्ये लो स्कोरिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. देवीचा वाडा वर्सेस टायगर, तिसगाव असे अंतरली आणि आगासन वर्सेस घेसर या 3 संघांमध्ये जेव्हा सामने झाले तेव्हा मात्र लो स्कोरिंग मॅच म्हणजे 40 आतमध्येच धावसंख्या पाहायला मिळाली होती या 3 सामन्यांमध्ये. पण जेव्हा 14 सामना सुरू झाला, मोठा सामना, 2 मोठे संघ एकमेकांसमोर आले आणि त्या संघासमोर 57 धावा कुठल्या त्या वाडेगर संघाने मोठा संघाच्या विरुद्ध. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली कालच्या दिवसात आणि त्यानंतर प्रत्येक सामना निश्चितच डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. खूप चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळाली प्रत्येक संघामध्ये पण लास्ट मोमेंटला मात्र स्वर्गीय नवीन 11 तिसगाव हा संघ क्वालिफाय झाला आहे तो उपांत्य फेरीसाठी. निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो अनुप. 4 षटका धाव संख्या धावफळावर थोडीशी माफक पाहायला मिळते. 3 फलंदाज तंबूत परतलेत, 3 फलंदाज बाद झालेत ते राहुल, विशाल आणि अजय. राजदीप मैदानात आहे आणि संदीप सुद्धा आता मैदानात आहेत. चेंडू हवेमध्ये मोठा फटका, पायसा क्षेत्रशे चेंडूच्या खाली झेलण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. या 2 धावा पूर्ण होत आहेत. एक चौकार एक षटकार म्हणून स्वतः संघनायक ऑन फायर. 10 धावा त्याने मैदानात कुठल्या आहेत धावसंघ धावफळकावर. 34 धावा स्वतः संघनायकाने स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केले. अनु पुन्हा आता सज्ज होत आहे दिवा गाव यांकडून गोलंदाजी करण्यासाठी. राउंड विकेट पुन्हा तर मोठा फटका खेळायला पाहिजे. चेंडू हवेमध्ये आहे, पाहिजे एक धाव तिथे पूर्ण केली आहे, दुसऱ्या वाला निश्चितच स्कोर देतील, 2 धाव सहज तिथे पूर्ण करतील. चेंडू मात्र मागे जातोय, सरकतोय क्षेत्रशके डीप मधना पण संदीपने मात्र कॉल दिला नको नको तू थांबू शकतो कारण मला फक्त 2 धावा घ्यायच्या होत्या. त्याचबरोबर अजून काही क्रिकेट स्पर्धा, स्वर्गीय जितेंद्र महाजन मात्रे चषक 2016 December 10 to December 11 या दरम्यान पार पडते नांदुलीच्या मैदानावर रेल्वे लाईनच्या बाजूला ग्रामपंचायत ऑफिसच्या मागे नांदुली गाव डोंबली पूर्व. प्रथम पारितोषिक 50,000 आणि द्वितीय पारितोषिक 30,000. संपर्क साधायचा असेल तर निश्चितच जितू स्पोर्ट्स मानपाडा उंबरली रोड डोंबली पूर्व इथे तुम्ही संपर्क साधू शकता. आज चेंडू ऑफ ड्राईव्ह जमिनीगत मारला फटका, कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो डीप मध्ये, जोपर्यंत चेंडू कव्हर करून फेक देईल 2 धाव पूर्ण होणार का बघायचं आहे. इथे मात्र संधी होती धावचित करण्याची पण चेंडू ग्रीप करू शकले नाही आणि त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण होत आहेत.
लॉट्स ऑफ थैंक्स शैलेश भगत साहेब या आपल्या दिव्याचे नगरसेवक आणि त्याचबरोबर शैलेश पाटील आणि राकेश भगत यांचं निश्चित धन्यवाद व्यक्त करू तेवढे कमी आहेत. त्यांच्या माध्यमातून खूप मोलाचं सहकार्य स्पर्धेसाठी झालेलं आहे. राऊंड विकेट चेंडू हवेमध्ये आहे. लॉन्ग ऑनला क्षेत्रशके त्या डीपमध्ये चेंडू कव्हर करण्यासाठी उचलण्यासाठी आणि तुम्ही चेंडू कव्हर केला तोपर्यंत आता मात्र फलंदाज मात्र बाद. धाव संख्या धाव प्रकार 39. आम्ही दिव्यात लागली आमची खाण्याची नगरी नाम्याव दिव्यात लागली आमची खाण्याची नगरी नाम्याव दिव्यात लागली आमची खाण्याची नगरी नाम्याव दिव्यात लागली. क्या बात है लाजवाब संगीत डीजे ऑपरेटर जगदीश कोहिर खूप सुंदर संगीत दिव्याच्या आगरी. निश्चित आम्हाला अभिमान सुद्धा या पूर्ण समाजावर कारण खूप मुलाचं कार्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. मोठा फटका लॉफ्टेड स्ट्रोक क्षेत्रशक अक्षय चेंडूच्या खाली पाहिजे. खूप चांगलं क्षेत्रशक झुकून दिले स्वतःला चेंडू आत्मे ढकलत आहेत आणि पाहिजे ती मात्र फलंदाज दोन धावा वसूल केला. पंचांचा इशारा षटकार पंचांनी इशारा केला 86 सहा धावा. स्कोर मोजून 45 आता मात्र वेगाने सुरुवात झाली आहे धावसंख्येला. संघनायक ती धावसंख्या नोंदवत आपल्या संघासाठी. हा चेंडूला स्कूप पूल केला क्षेत्रशके डी पंधरा चेंडू पण कव्हर खातील फेक करतील. एक धाव पूर्ण केली दोन धाव पूर्ण का बघायचं आहे आणि दोन धाव सुद्धा व्हॉट अ कमिटमेंट संदीप फुटाणे दोन धावा पूर्ण करतोय आणि धावसंख्या धावफलकावर नोंदवते 47 धावा धावफलकावर. उंबरली वर्सेस चोळेगाव कॅप्टन त्याला यायचं नाणेफेकीसाठी. गावदी क्रिकेट क्लब उंबरली आणि चोळेगाव संघाचे कर्णधार यायचं आहे व्यासपीठावर आणि प्रत्येक संघाला एक आता मी शेवटची सूचना वजा विनंती करतोय की कॉमेंट्री बॉक्समध्ये 12 खेळाडू पाठवत आहेत तो फोन लेस पाठवा प्लीज. त्याच्यासाठी फोन नसला पाहिजे असा खेळाडू तुम्ही पाठवा कारण इथे डिस्टर्बन्स भरपूर येतोय. गेले पहिल्या दिवसात आम्ही निश्चित ही सूचना करतोय पण एकही संघाकडे सूचना तिथपर्यंत पोहोचलेली नाहीये. इथे जो 12 खेळाडू होतो तो फोनलेस पाठवा त्यासाठी फोन नसला पाहिजे याची निश्चित सूचना घ्या लक्षात. संघना घ्यायचं आहे आपण चोळेगावचे कॅप्टन आणि उंबरली संघाचे कॅप्टन तर व्यासपीठावर इथे आम्ही सन्मानित करत आहोत आमच्या आणि विलास वैद्य यांना विनंती करतो की आपण आपले असते यांना पण सन्मानित करायचं आहे. आमच्या सोबत आहेत ते सर्वप्रथम समाजसेवक सन्माननीय प्रदीप पाटील साहेब आणि यांना सुद्धा आम्ही सन्मानित करत आहोत. मी विनंती करतो दिवा संघाचे सर्वात वरिष्ठ खेळाडू सिनियर प्लेअर विलास वैद्य यांना की आपण आपले असते प्रदीप पाटील समाजसेवक यांना आपण सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर अजून एक व्यक्ती येतो आमच्या सोबत दिवा संघाचे वरिष्ठ खेळाडू आमच्या सोबत सुद्धा व्यासपीठावर त्यांना सुद्धा इथे आम्ही सन्मानित करणार आहोत. सन्माननीय गुरुनाथ वारेकर आणि यांना सन्मानित करतील विलास वैती. गुरुनाथ वारेकर यांना सन्मानित करतील विलास वैती दिवा संघाचे वरिष्ठ खेळाडू गुरुनाथ वारेकर. थँक्यू. त्याचबरोबर अजून एक व्यक्तिमत्व आमच्या सोबत आहेत दिवागावचे अजून एक वरिष्ठ सिनियर क्रिकेटर श्रीनाथ भगत आणि यांना सुद्धा इथे आम्ही सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि तुम्हाला एक मोमेंट सुद्धा दिला जातोय एक स्पर्धेची आठवण म्हणून. श्रीनाथ भगत यांना सन्मानित करतील विलास वैद्य. थँक्यू व्हेरी मच. आज तुमचे आशीर्वाद किती महत्वाचे आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेच्या सर्व आमच्या खेळाडूंना आमच्या या गणेश रुपया क्रिकेट क्लब दिवा संघाला आणि हे सर्व सिनियर्स तुम्ही पाहतायत दिवा संघाची त्यांनी एक काळ गाजवलाय आणि आता मात्र त्या बाकीचे खेळाडू जे अपकमिंग यंगस्टर आहेत
त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आता व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळतात. सामना इथे सुरू होत थोडंसं माफक लक्ष तुम्हाला पाहायला मिळते 48 धावांचं. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती करतो वडव उंबर्ली संघाचे कर्णधार आणि चोळेगाव संघाचे कर्णधार ताबडतोब व्यासपीठावर नाणेफेकीसाठी यायचंय, कारण अगोदर सुद्धा सामन्याला बराच उशीर झाला होता नाणेफेकीसाठी. विनंती करतो की संगणक आणि ताबडतोब या उंबर्ली संघाचे कर्णधार आणि चोळेगाव संघाचे कर्णधार जेव्हा सामना प्रत्यक्ष सुरू होईल या आपण ऐकूया राहुल बोर यांना. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. त्यावेळी दिवशी किती म्हणा या पहिल्या सत्रामध्ये खेळायच्या आपण बघतो पहिल्या पैकी दुसरा सामना. पण पहिला सामना बघितला होता मैत्रीवरती देवीचा पाड विपक्ष बघितले तर वाकलन या दोन मोठ्या संघांमध्ये. मात्र पहिल्या सत्रामध्ये तब्बल 72 धावा कुठून मात्र 73 धावांचं लक्ष ठेवलं होता त्या पाडल्या त्या लक्षाचा पाडला सहजरित्या पूर्ण केला होता वाकलन संघाने. आता मात्र लोस्कोचा सामना बघतोय फक्त 47 धाव उभारल्यात काटे इस संघाने. तर मात्र 48 धावाचं लक्ष असणाऱ्या पैसा त्या दातेवली संघाला. दोन सलमीच्या मैदानावरती स्ट्रायकरला पहिला चेंडू रोपला फेकला होता त्याला फक्त सन्मान द्यायचा प्रयत्न होता फलंदाज फलंदाज स्ट्रायकरला फलंदाज निवृत्ती नवशकला राज. दोन सलमीच्या फलंदाज बघतो मैदानावरती यावेळेस पहिला चेंडू चांगला फेकलाय आपण बघतो गोलंदाज संदीपच्या माध्यमातून. यावेळेस शेवटच्या मोमेंटला बॅटचा बेस कोलाय जबरदस्त बल्लजी बघतोय देखणा फटका बघितला चेंडू पॉइंट क्षेत्रामधून फरार चौकार. पोलीस सामना असणार आहे कुंभारी विपक्ष चोळेगाव दोन्ही संघ संघाने पुन्हा एकदा विनंती असणार आहे आमच्या व्यासपीठावरती लगेच आपण स्थानबंद व्हायचंय लगेच आमच्या व्यासपीठावरती नाणेफेकीसाठी. यावेळी चौकारने आगाज केला निवृत्तीने यावेळेस पुन्हा एकदा डीप कव्हर रिझन मधून आउटफील्ड पास आहे शरद लागते पण तो चेंडू थांबणार नाहीये शरद तो चेंडू बॅक टू बॅक दुसरा चौकार. यावेळी जबरदस्त सामना बघतो फलंदाजी कारण का पहिला चेंडू डॉट केला होता निवृत्ती त्याच्यानंतर जे दोन क्लास आपण फक्त फटके बघितले यावेळेस क्रिकेटचे देखणे फटके ज्याला पुस्तक फटक्यामध्ये तशा प्रकारची फलंदाजी मध्ये दाखल दोन चेंडू दोन चौकार दाखवले आणि धावसंख्येला आकार 8 धावा धापालकावरती अजून द्यावीची गरज आहे येणाऱ्या काही चेंडू मध्ये. संदीप वे 6 चेंडू एक्स्ट्रा कामाचे घेऊन गेले क्षेत्ररक्षण अचूक फेकी येते तुम्ही धावेणार नाहीये सामना बघतो लो स्कोरचा सामना कारण का पहिल्या सत्रामध्ये खेळायच्या कमी धावा उभारल्या या काटे इस संघाने फक्त 48 धावांचं मापक लक्ष पाडला होतो यावेळेस हा दातेवली संघ. स्ट्रायकरला निवृत्ती राज संदीप शेट पहिल्या पिवनचा 6 चेंडू मध्ये घेऊन काढलाय बॉटमॅनच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक जवळपास चांगलं क्षेत्रशी केलं होतं राहुल चौधरी तोपर्यंत एके धावेचा उदय पूर्ण होतोय तसं काही एक नाही म्हणजे धावसंख्या धापलकावरती 9 धावा धापलकावरती ते षटक क्रमांक बघतो यावेळेस पहिल्या पिवनचा मार्ग असते आपण सामना बघतो यावेळेस मैदानावरती दोन दिग्गज संघांमध्ये एका बाजूला आपण बघतोय काटे ही संघ तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय दातेवली संघ. दोन्ही क्रिकेटच्या खोली क्षेत्रामध्ये बघितले गेले तर या दोन दिग्गज संघामध्ये आपण या दिवस चषकामध्ये या दिवसच्या मैदानामध्ये आपण मोठा सामना बघतोय यावेळेस डावखाते फलंदाज सज्ज स्ट्रायकला फलंदाज राज दिवा एंड करून गोलंदाज बघतोय आपण संदीप फुटाने सँडी शॉर्ट फॉर्म मध्ये सेकंडला राज आपण बघतोय दातेवली संघाच्या माध्यमातून ऍज ओपनर. 6 चेंडू शेवटच्या मोमेंटला बॅटचा बेस कोल लाय चेंडू डीप स्क्वेअर लेगला तोपर्यंत फक्त सिंगल तोपर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. या पहिल्या षटकाच्या अखेर आपण धावसंख्या धापालकावरती 10 धावा धापालकावरती षटक क्रमांक पहिले संपले गेले एकूण 48 धावांचे लक्ष्य पाडल्या करतो यावेळेस
धातिवली संघ आतापर्यंत या पहिल्या पीवन षटकामध्ये 10 धावा आल्यात, मात्र यावेळेस चांगली सुरुवात बघू शकतो आपण, कारण एकही गडी गमावल्याने दोन चौकार मात्र बघतोय आपण निवृत्तीच्या बॅटमधून। तत्पूर्वी यापुढे सामना असणार आहे सोलिगाव विपक्ष उंबार्ली, दोन्ही संघात संघाने कारण मी सातत्याने कॉल करतो, कारण आजच्या दिवसामध्ये आमच्याकडे वेळ अतिशय कमी असणार आहे, आपला सहकार्य अतिशय मोलाचा असेल आमच्यासाठी। प्रतीक मात्र आमच्यापर्यंत येत आहेत सोलेगाव संघाचे संघनायक आहेत मोठे खेळाडू व्यासपीठावरती, तर उंबार्ली संघाचा संघनायक सचिन भोईर तर आपण आला असेल तर लगेच यायचं आमच्या व्यासपीठावरती, जाण्यापैकी लगेच होईल कारण का आजच्या दिवसामध्ये आमच्याकडे भरपूर वेळ कमी असेल, त्याची बघू शकता वातावरण क्लायमेट बघू शकता, कारण का भरपूर वारा भरपूर वाद। स्वागत आहे प्रतीक मात्र आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून, एक मोठी स्पर्धा बघतोय, आजचे जे संघ आहेत आजचे जे 8 संघ आपण बघतोय 8 टॉप संघ आहेत मित्रांनो, कारण का प्रेक्षक वर्ग या संध्याकाळच्या 17 पर्यंत मात्र सुपर संडेचा जबरदस्त या संडे मात्र एन्जॉय करणार आहेत। गोलंदाज विशाल वेश अपॉन केले, फक्त दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहे चुकणार नाहीये, जेल पकडलाय फक्त क्षेत्ररक्षक आहे वेश, गौरी गौरी मांडवा खाली, गौरी 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 मांडवा खाली, गलगले गोजीरा गौरी गताजीरी, अंडा गंजो करी ताला विलंगिरी, नागावली सोगावानी, गौरी 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 मांडवा खाली। विश्वपर्यंत राजबाद झालाय, रोहन चालल्या मैदानावरती नवीन पर्यंत तिसऱ्या क्रमांकावरती। तर विषय घेतला यावेळेस आपण बघतो गोलंदाज विशालने स्लोवर चेंडू फेकला होता, त्यापर्यंत ऑन साईडला मारचा प्रयत्न, दीप मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगला जय टिपला, बघितलं तर क्षेत्ररक्षकाने कोणती चूक न करता चोखरित्या आपलं काम बजावलंय, तोपर्यंत पहिला झटका बसतो यावेळेस मैदानावरती। या वेळेस दातिवली संघाला विशाल यावेळेस आपण स्ट्रॉक जबरदस्त बघतोय, क्रिकेटचा देखरा फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य बघतोय मैदानावरती, चौकार माझी बसली ते नवना, तो आई माझी बसली ते नवना, आई माझी बसली ते नवना, तू एक मीरा बसली ते नवना। निवृत्तीने बॅटचा बेस पुन्हा एक दाखवलाय, तिसरा चौकार आपण बघतो यावेळेस निवृत्तीच्या बॅट मधून, जबरदस्त बंद जी होती विशाल पुन्हा दाखवतो यावेळेस शक्तीचा वापर, भिडकावून दिलाय क्षेत्ररक्षक आहे यावेळेस, तकदीर आपलं काम चोखपणे बजावतोय, अजून एक विकेट बदल होतोय, निवृत्ती बॅट तो मिळवली आहे। निवृत्ती बाद झालाय यावेळेस निवृत्ती बाद झालाय, बॅक टू बॅक दुसरा विकेट समजून होतोय, कारण का विचारतो केला चौकार दाखवला होता, बॅकपोट पॉइंट जबरदस्त शपथ झाले होते आणि देखना फटका जागेवरून खेळ होते, शेवटच्या मोमेंटवरती चेंडूची वाट बघितली होती आणि शेवटच्या मोमेंटला बॅटचा पेस कोवला होता, म्हणजे चौकार दाखवला धावसंख्य दाबालकावरती बघतो आता मात्र आपण 14 धावा। सर राजकुमार पण पाठवायचं आपल्या संघनायकाला, आपण टॉस करून घ्यायचंय प्लीज, आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण का आज भरपूर वेळ कमी, आपण नाण्यापैकी करून घेऊ त्याच्यानंतर आपण 5 मिनिटं थांबू, कारण का अजून खेळाचं भरपूर सत्र बाकी आहे, अजून 2-3 शतक बाकी आहेत, तर नाण्यापैकी करून घ्यायची। प्रतीक मात्र आमच्या व्यासपीठावर यावेळेस हा चेंडू खेळायचा प्रयत्न होता अन साईडला पुन्हा एकदा, कारण का दिवसच्या माध्यमातून खेळायचा प्रयत्न होता, बघितलं गेलं बघतो मैदानावरती फलंदाज रोहनला, तर दिवस खेळण्यासाठी बघितले 3 गोष्टींचा अतिशय चोखपणे विचार केला पाहिजे, चेंडू कधी पडतो कसा पडतो आणि केव्हा पडतोय, चेंडूचा रिलीज टायमिंग परफेक्ट टायमिंग मध्ये होलं पाहिजे, तसं काय होत नाहीये यावेळेस मिस टायमिंग शॉट, रोहन बॅकवर्डला असणार आहे।
या दरम्यान चेंडू भडकत होतो पुन्हा एकदा अनसाईडला, क्षेत्र मित्र अजय सुख होतीये, परंतु दोन धावा येत आहेत. कारण एकही क्षण आपण चेंडू जर येतोय वेगळ्या वेळेस मात्र मिस फेल केला, खराब क्षेत्रक्षण केला, तर नक्की तिथे दोन धावा येतील. धावसंख्या दोन निघाली, धावसंख्या धापालकावरती 16 धावा. आमच्या मान्यवर प्रदीप पाटील यांच्या शुभ असते या सामन्याचे नाणेबिक होणार आहे. मोठा सामना असणार आहे. सोयगाव विपक्ष उभारली, दोन दिग्गज आणि मोठ्या संघामध्ये आपण बघतोय. आमचे प्रमुख मान्यवर यांच्या शुभ असते सामन्याचे नाणेबिक बघतोय आमच्या मैदानावरती. धावसंख्या मित्र 16 धावा धापलकावरती. दोन एज द ओपनर बघू शकतो मैदानावरती. निवृत्ती ज्याच्या मात्र राजबाजा निवृत्तीने चांगली फंदजी केली, तीन चौकार दाखवले, दोन षटकाचा खेळ संपला गेलाय. तर धावसंख्या धापक 16 धावा धापलकावरती. उंबारली संघाने मात्र इडुटण्याची मध्ये स्पर्धा आहे. सतरंग क्रिकेट संघ स्पर्धामध्ये त्या ठिकाणी मेघामध्ये प्रवेश केलाय उंबारली संघाने. आज मात्र या स्पर्धेमध्ये चांगला प्रभाव म्हणजे कारण का भरपूर फॉर्म मध्ये संघ, मोठा संघ वचन उंबारली विपक्ष सोलेगाव. या दोन षटकाचा खेळ संपला गेलाय. तर दोन षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या धापलकावरती बघतो एकूण. कारण काय षटकामध्ये फक्त 6 धावा केल्या, खर्च केले विशालने आणि दोन फलंदाजांना बॅक टू पॅवेलियनचा रास्ता दाखवला. पुन्हा एकदा पुणे गोलंदाजी बरोबरती सँडी संदीप ज्याने आपल्या पहिल्या स्पेल फेकले होता. त्या पहिल्या स्पेल मध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. मात्र यावेळेस आपल्या सेकंड स्पेल मध्ये स्ट्रायकरला मनोज वेळेस आचुडीमध्ये बेकॉन दिला आहे. ऑन साईडला तो लॉंग ऑन ला क्षेत्र चांगलं होतोपर्यंत बघितलं तर अॅक्युरेट फेक येते ऑन द स्टंप. तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या दाबत होती 17 धावा, 48 धावाचा पाठलाग करतोय मैदानावरती. यावेळेस बघितलं हातातील संघ, कारण का आपण बघितलं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये सुरुवात बघितली गेली तर काटेरी संघाची जशी पाहिजे झाली नव्हती. कारण तिथे राहुल चौधरी भरपूर भरोसा होता. राहुल चौधरीने तेवढा चांगला परफॉर्मन्स दिला होता मैदानावरती. थोडासा बॅकफुटला गेला होता, जास्त चेंडू डॉट केला होता राहुल. यावेळेस गोलंदाजीच्या बरोबरती हा चेंडू लपोलच फेकला होता. कीपर बीट झालेत, बॅकअप चांगला येतोय डीप लॉंगला क्षेत्रामध्ये. तोपर्यंत आम्हाला 5 चेंडू खराब आहे. स्वेअर चेंडू 1+1 एकूण या दोन धावा येत आहेत. 19 धावा धापालकावरती सामना बघतोय. पहिल्या फेरीतील दुसरा सामना काटेही बनाम दातेवली, दोन जवळच्या संघामध्ये डोंबिवली नगरी क्षेत्र डोंबिवली नगरीतील दोन मातबगार संघ क्रिकेटच्या खोल क्षेत्रामध्ये दिव्याच्या मैदानामध्ये मात्र आपले नशीब आजमवत आहेत. हा चेंडू ब्लॉक मध्ये फेकला, पुन्हा एकदा चेंडूला घेऊन काढलाय. फक्त दिशा दिली ती क्षेत्रामध्ये स्वतः गोलंदाज गेलेत चेंडूवरती संदीप. तोपर्यंत सिंगल येते. धावसंख्या अजून एक निघाली, धावसंख्या दाबक होती 20 धावा धापालकावरती. अजूनही 28 धावीची गरज आहे. षटक क्रमांक 16 चेंडू 28 धावीची गरज आहे. षटक क्रमांक तिसरा मार्ग असते. अजूनही सामना आपण बॅलन्स बघतोय. कारण का सामना अजूनही भरपूर आपल्याला बाकी व्हायला भेटणार आहे. कारण षटक तिसरा मार्ग असते. अजूनही 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. 28 धावींची अजूनही साधत गरज आहे. यावेळेस बॅटचा बेस खुलला आहे. ताकदीचा वापर क्षेत्ररक्षकामध्ये काहीच करू शकत नाहीये. मोठा षटकार साधावा. धावसंख्या धावसंख्या धापकावरती 26 धावा धापकावरती दोन गडी बाद मध्ये षटकार आणि आकाश केले. म्हणजे षटकार दाखवले बघितले गेले तर यावेळेस मिड विकेट झोन मधून फलंदाजी होती. यावेळेस रोहनने मात्र बॅटचा अभ्यास खोललाय. कारण का बॅकफुट स्वतः संघ लागे जिम्मेदारीने गोलंदाजी नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भरपूर महागात पडणार आहे काटा संघाला. वे 6 चेंडू सर्व बॅटने बॅक टू द बॉल घेऊन काढलाय. धाव घेण्याची गरज नव्हती. यावेळेस चूक केली आहे.
रोहन बैक टू बैडमिंटन। यस फलंदाज बघितले गेले तर रोहन बाद झालाय, कारण का रोहनने चांगल्या प्रकारचा खेळ खेळला मैदानावरती, एक षटकार दाखवला, कारण त्या षटकाराची सतत गरज होती, षटकार दाखवला कारण का त्यावेळेस गरज होती, कारण का भरपूर प्रेशर होता, समीकरण 16-28 आवश्यक होते त्यावेळेस, मात्र षटकारानंतर पुन्हा एकदा समीकरण बदलताना बघितलं, अजून बघितलं गेलं तर अजून 22 धावांची गरज आहे, 14-22 धावांची गरज आहे, वेस्ट गोदनच्या बाजूने गोलंदाज संदीप, संदीप फुटाने चेंडू जबरदस्त फेकलाय, चेंडू ब्लॉकल मध्ये फेकला, त्याला फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता, पण काही चोरीची छेडछाड केली असती तर कदाचित मागत पडलं असतं, बघितलं ते जयेश मात्रला एक मोठा फलंदाज जातील संघाचा, धावसंख्या अजून एक निघाली, धावसंख्या धावल्यावरती 27 3 विकेट, सुपनाम दातिवली संघ 27 धावा धापलक्यावरती, 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग होते मैदानावरती, सामना आपण अजूनही बॅलन्स बघतोय, कारण का सामन्यामध्ये आपण भरपूर जान आहे, भरपूर जीव आहे सामन्यामध्ये, सामना आपण शेवटच्या षटकापर्यंत बघू शकाल, वेस पुन्हा एकदा ऑन साइडला मारायचा प्रयत्न, बनित बनित अब्दुल गणी, यावेळेस खराब सोयीशी होतो मनोजच्या माध्यमातून, तोपर्यंत 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय, या 3 षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या धापक बघतोय 27 धावा धापलक्यावरती, आमचे डिंक्स ब्रेक मैदानावरती, डिंक्स ब्रेक डिंग्स ब्रेकर अश्विन येत आहेत मैदानाच्या बाहेर, तोपर्यंत 3 षटकाचा खेळ संपला गेलाय, आपण धावसंख्या धावपलकावरती 27 धाव धापलकावरती, समीकरण मात्र उरलाय, येणारे 12 चेंडू 21 धावेची गरज आहे, येणारे 12 चेंडू 21 धावेची गरज आहे, आपण बघितले प्रसाद सर पहिल्या सापाईला पहिल्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये कमी धावा उभारल्या होत्या, 47 धावा उभारल्या होत्या या काटाई संघाने, तर दुसरे बघितले एका बाजूला विचार जर केला तर यावेळेस पूर्णपणे कमबॅक केला, कारण अजूनही सामना जीवंत ठेवलाय, अजूनही सामन्यामध्ये भरपूर आपल्याला मजा पाहायला भेटणार आहे, कारण का 12 चेंडू समीकरण अजूनही 21 धावांची गरज आहे, अजून एका बघितले स्पर्धा कव्हर केली जाते, एडुटनेशन मैदानावरती सतरंगी क्रिकेट संघाच्या माध्यमातून स्पर्धा, त्या ठिकाणी मात्र कालच्या दिवसामध्ये उंबाली संघाने मेघमध्ये प्रवेश केला, अजून एक स्पर्धा बघू शकता नेवली नाक्यावरती बाल संघाच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते, तिचा मध्ये आजचा शेवटचा दिवस, म्हणजे 3 ठिकाणी आज स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे, एडुटने नेवली नाकाच्यानंतर ही मोठी स्पर्धा दिवा चषक आता शेवटच्या दिवस स्पर्धेचा एक मोठी स्पर्धा आपण बघतोय, आणि एक मोठा सामना होतो मैदानावरती, समीकरण उरले 12 चेंडू 21 धावांची गरज, नक्कीच सुपर संडे तमाम क्रिकेट रसिकांचं या दिवसाच्या मैदानावरती सहर्ष स्वागत, नक्कीच सातत्याने नाव घेतो राकेश प्रतिष्ठान यांचं सातत्याने आम्ही नाव घेतोय, कारण आवर्जून यांचं नाव घ्यायला पाहिजे, कारण त्यांचे कार्य आतापर्यंत हाताळलंय या 4 दिवसामध्ये, मुफत पाणी वाटप राकेशच्या माध्यमातून जबरदस्त खेळत होता संघाचा, मात्र आपल्यात नाही त्याची सातत्याने आठवण करून देत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, बघू शकता अजूनही एक आपण मोठा सामना बघू शकता मैदानावरती, 12 चेंडू समीकरण, चला सामना लगेच चालू करायचं, गेम लगेच आपण प्ले करायची, 12 चेंडू समीकरण 21 धावांची गरज आहे, गोलंदाज जयंता यावेळेस दिवसच्या माध्यमातून घ्यायचा प्रयत्न, बिग विकेट आपण बघू शकता, जयेश मात्र बॅक टू पॅव्हिलियन टर्निंग पुन्हा मॅच होऊ शकतो, हा बघितलं विकेट, कारण का जयेश मात्र विकेट अतिशय मोठा होता,
यावेळेस खराब शॉट चेक श्रम बघू शकता, कारण की विषय जर केला तर गोलंदाजी जयंतच्या माध्यमातून पहिला चेंडू जो फेकला होता चांगल्या पद्धतीने चेंडू होता, त्याला रिव्हर्सच्या माध्यमातून खेळायचा प्रयत्न होता, कारण खराब शॉट सिलेक्शन, शॉर्ट सिलेक्शन खराब केला आणि त्रिपलाचे होते फलंदाज ज्यावेळेस मात्र बाद होतोय. बिग विकेट, अजून एक फलंदाज बाद झालाय बघितलं गेले तर या दातिवली संघाचा, कारण का सामन्यामध्ये जीव उठलाय, कारण का हा सामना जर हा सामना बघितला या सामन्याची आठवण येते कसे होते, पहिला सामना आपण बघितला देवीसाबाद विपक्ष डायगर लुसकोचा सामना होता, पण डायगर संघाने जो सामना बनवला होता शेवटच्या षटकापर्यंत सर प्रसाद सर आपण सामना बघितला होता, मात्र तेच काय चित्र बघू शकाल का सातत्याने काटाई संघ आपल्या सूचना असणार आहे, आपण सामना लगेच चालू करायचंय, प्लीज आपण सामना जास्त दिवस थांबू नका, कारण का आजचा दिवस भरपूर मोठा दिवस आहे आणि आज भरपूर लोड असणार इकडे, कारण आम्हाला भरपूर सामने कव्हर करायचे, आताचे फक्त आपण बघितले पहिल्या पेक्षा दुसरा सामना आपण बघतोय, पहिला सामना म्हणजे केला मैदानावरती जुन्या मुली पक्ष वाकलन यावेळेस शेवटच्या मोमेंटला बॅटचा बेस खोललाय, डोक्याचा वापर केला गेलाय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू शॉर्ट आर्म क्षेत्रामधून फरार चौकार, धन्यवाद. यावेळी जर विचार केला तर अक्षयने मात्र यावेळेस डोक्याचा वापर केला प्रसाद सर मैदानावरती, कारण का ताकदीचा वापर नाही यावेळेस, कारण का डोक्याचा वापर केलाय शेवटच्या मोमेंटला बॅटचा बेस कोलाय, तुमच्या भाषेमध्ये जंटर जंटर मध्ये जातात, कारण का तुम्ही सातत्याने शब्द वापर असता शेवटच्या मोमेंटला बॅटचा बेस कोला होता आणि चौकार मात्र आलाय यावेळेस, भरपूर प्रेशर भरपूर दबाव मात्र यावेळेस या चौकारानंतर कमी होणार आहे नातेवाईक संघाचा. दरम्यान हा मोठा फटका क्रीन समोर खेळलेत, जो क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये, अजून एक चौकार सामन्यामध्ये पुन्हा एकदा वर्चस्व आपली दादागिरी प्रस्थापित केली आहे अक्षयच्या माध्यमातून या दादेवी संघाने. धन्यवाद. कुंभारलीचे गंगाराम बुरकाका जबरदस्त व्यक्तिमत्व आदर्श व्यक्ती त्यांच्या व्यासपीठावरती, त्यांच्या व्यासपीठावरती नक्कीच विषय केला, अजूनही क्रिकेट बद्दल प्रेम सातत्याने बघितलं गेलं तर लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांचं प्रेम लाभलंय या स्पर्धेला, खरंच या स्पर्धेचा विचार केला स्पर्धेचं जे होतं, कारण का सगळ्यांनी प्रेम दिलाय भरभरून प्रेम दिलं, आपण सातत्याने चार दिवस बघतोय प्रसाद सर सातत्याने प्रेक्षक वर्गांची दाट गर्दी आपण बघतोय, मात्र आज सुपर संडे तमाम रसिक या सामन्यांना एन्जॉय करायला मैदानावरती येतील. अक्षय वेसपर्यंत लाखवते पहिले चेंडूला, चेंडूपर्यंत येतोय अतुलूप माफ करा मिड विकेटला ऑन साईड ला गेला तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय अजय, फक्त सिंगल धावसंख्या अजून एक निघाली धावसंख्या धापलकावरती 36 धावा धापलकावरती, अजूनही 12 धावेची गरज आहे तर चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू समीकरण 12 धावेची गरज आहे, 8 चेंडू 12 धावेची गरज, आपण सामना अतिशय महत्वाचा बघतो, कारण का सामना भरपूर क्लोज झाला, कारण ते दोन चौकार जे होते एंड मोमेंटला, कारण की चौकारांची भरपूर गरज होती दातिवली संघाने दोन चौकार दाखवले, एक बघितले एक चौकार बघितलं शॉर्ट आर्म क्षेत्रामधून, एक चेंडू बघितला एक आपण चौकार बघितला बॅक टू द बॉलर म्हणजे क्रीन समोर खेळले होते फलंदाज अक्षय, त्यावेळी सायकल फलंदाज मनोज, पुन्हा एकदा चेंडू चांगल्या पद्धतीचा फेकला होता, कारण चेंडू जास्त खाली ठेवण्याचा प्रयत्न होतोय, कारण का आपण चेंडू जास्त वरती बघितलं तर शॉर्ट आर्म बॉल चेंडू जर फेकाल तर षटकार नाही करणार, फक्त बॅटचा फेस खोलायचा टायमिंग, कारण का बघितलं ग्राउंड बघू शकता यावेळेस प्रेक्षक वगैरे, पुन्हा एकदा कॉल असेल उंबारली संघ प्लीज आपण मागायचं भावेश प्लीज जर मागायचं आपण प्लीज प्लीज, तर विनंती असेल की आपण थोडंसं आम्हाला सहकार्य करायचंय, उंबारलीच्या माध्यमिक स्पर्धा मोठी स्पर्धा की 27-29 या काळामध्ये या कावामध्ये होती स्पर्धा मात्र पार पाडली होती, उंबारली संघ चॅम्पियन संघ ठरला होता जे प्रसाद सर मध्ये तिथे होते, पण हा चेंडू डावेष्टीकडून पंच बघतील आम्हाला सांगतात हा चेंडू मात्र खराब आहे, या मोमेंटला चुकीची गोलंदाजी जर केली एक एक धाव महत्वाची असणार आहे, मात्र यावेळी चुकीची गोलंदाजी करायला पाहिजे नाही, कारण का दबाव प्रेशर मोठा सामना आहे, मात्र मोठ्या सामन्यात दबाव बघू शकता दोन्ही संघांवरती, कारण का बॅकफुट दोन्ही संघ गेले होते आतापर्यंत आपण बघितलं दोन चौकार जर नसते आले तर भरपूर बॅकफुटला जातील संघ, दोन चौकार आले पूर्णपणे कम बॅक केला अक्षयच्या माध्यमातून, मात्र यावेळेस बघितलं तर सुरेश चेंडू फेकले धावसंख्या धापलकावरती 37 चेंडू भरपूर उशीर आकाशामध्ये क्षेत्राच्या जवळपास कोणीच येत नाहीये, जे बघितलं ट्राय केला होता अजयने तोपर्यंत दोन धावा येतात, तिसऱ्या प्रयत्न होतोय का
कॉल केलाय आणि बघता बघता या तीन धावा कंप्लीट होत आहेत. त्यावेळी जर जेल जर घेतला असता बनवलं जर असतं तर तीन धावाही वाचल्या असत्या आणि एक गडी सुद्धा बाजला असता. तसं काय होत नाहीये, मात्र यावेळेस पुन्हा चुक्या होतात मैदानावरती. यावेळी चार षटकाचा खेळ संपला गेलाय तर धावसंख्या पण धापलकी बघतो आता मात्र एकूण 40 धावा धापलकावरती आणि येणारे सहा चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. कॉल कोणी कोणत्या संघाने जिंकले, उंबरले कोणी उंबारी संघाने? क्षेत्ररक्षण नक्कीच सचिन बोईरामासाहेब संघनायक. चेसिंग कंपल्सरी आहे नक्कीच, आम्हाला मोठे आम्ही सांगतात इकडनं चेसिंग कंपल्सरी असेल, कारण का तुम्हाला कंपल्सरी 8 डाव बनवायचे. प्रसाद सर, या स्पर्धेचा नियम आहे, विकेट टॉसला महत्व नाहीये, इथे तुम्हाला चेसिंग करणं आहे, अवेलेबल चेसिंग तुम्हाला करायची आहे. चेसिंग 8 असो 7 असो धाव तुम्हाला करायचे, 6 चेंडू 8 डबेची गरज आहे. अजून एक आपण मोठा सामना बघू शकता, प्रेक्षकांचं मात्र या सुपर संडे मध्ये भरभरास एन्जॉय करते मात्र प्रेक्षक, कारण का सुपर संडे आजचा चांगला दिवस विचार केला तर मोठा दिवस आजचा. आणि 4 डिसेंबरला या स्पर्धेचा आगाज झाला होता प्रसाद सर सकाळच्या सत्रामध्ये, मात्र आज संध्याकाळी आपण या मोठ्या स्पर्धेला अलविदा करू, कारण आकाश भरून आला होता स्पर्धेचा आगाज, मात्र संध्याकाळ सत्रामध्ये डोळे भरून येतील या स्पर्धेला आपण फुल स्टॉप पूर्ण विराम देऊ. कारण का एक मोठी स्पर्धा समीकरण उरले येणारे 6 चेंडू, मात्र यावेळेस 8 धावांची गरज आहे. यावेळेस गोलंदाज गोंदिया चेहऱ्यावरती विश्वास दाखवलाय, गोलंदाज चेहऱ्यावरती गोलंदाज यावेळेस राजदीप षटक फेकणारे 5 व 6 चेंडू बॅक टू द बॉलर, सर्व बॅटने घेऊन काढला स्क्रीन समोर, चेतश अतिशय वेगाने आलाय तोपर्यंत फक्त सिंगल. भवितव्य कोण घडवणार यावेळेस, कारण का जिम्मेदारी कोण घेणार? समीकरण बघितलं तर 5 चेंडू 7 धावांची गरज आहे, 5 चेंडू बघितले तर तुमचे 7 धावा कंपल्सरी चेसिंग आहे, 7 धावा तुम्हाला बनवायचे मैदानावरती. आणि बघितलं गेलं तर अक्षय सारखा एक मोठा फलंदाज, अजून एक मोठा शस्त्र उभा आहे मैदानावरती. जैनी मित्र आतापर्यंत भरपूर वेळा या संघाला सामने जिंकून देत, अजूनही मात्र खिडूकपाड्याचा जो सामना आठवतो मित्रांनो, सामना हरले होते मात्र जो सामना अजूनही आठवतो खिडूकपाड्याच्या मैदानावरती जबरदस्त सामना झाला होता, त्याच प्रकारचा क्रिकेट दाखवला होता अक्षयने, मात्र अक्षयने स्वतःच्या दमावरती तो सामन्याला मात्र भरपूर जवळ आला. चला मात्र वेळ पुन्हा एकदा कमी घ्यायचा आपण, काटेही संघ प्लीज. राजदीप तुमचा सहकार्य आज आम्हाला अतिशय मोलाचा असेल. दरम्यान फक्त दिशा दिलीये, क्षेत्ररक्षक आहे, नो चान्स फिल्डर, ट्राय केला होता, महत्वाचा चौकार. यावेळेस मात्र हा चौकार आपण बघतोय, कारण का अक्षयने ज्या ज्या वेळेस बॅकफुटला गेलो दातिवले संघ त्या त्यावेळेस मात्र मोठा फटका करून घेतलाय, आणि यावेळेस पूर्णपणे अक्षयच्या माध्यमातून दातिवले संघाने कमबॅक केलाय. 4 चेंडू समीकरण उरले, फक्त 3 धावांची गरज आहे. राजदीप पुन्हा एकदा चेंडू, मात्र यावेळेस हा झेल अजयने सोडलाय, झेल सोडलाय की मॅच सोडलाय, कारण का झेल जर गेला तर अक्षय बाद झाला असता आणि कंपल्सरी 3 चेंडू 3 धावांची गरज लागली असती. मात्र यावेळेस चुका सातत्याने करतो काटेही संघ, पहिली चूक केली कारण का कमी दाबा उभारल्या, लोस्कोचा सामना, त्याच्यानंतर खराब आपण जर क्षेत्ररक्षण जर कराल तर नक्कीच यावेळेस कदाचित आपण या स्पर्धेला अलविदा कराल. मात्र खेळ दोन्ही क्रिकेट दोन्ही संघाने जबरदस्त दाखवले, अजूनही सामना बाकी आहे, कारण का उर्वरित चेंडू शिल्लक आहे 3 आणि धावा हव्यात 2. 3 चेंडू 2 धावांची गरज, अजयने जर झेल टिपला असता तर कदाचित आपण सामना चित्र काहीतरी वेगळं बघितलं असतं. तर यावेळेस बघतो मी मनोज टायकला फलंदाज, मनोज स्ट्राईकला परत नाशकला अक्षय, मात्र अक्षयने पूर्णपणे जिम्मेदारीमध्ये आपल्या स्वतःच्या खांद्यावर विचार करा. विशाल पवार सरकारचा फलंदाज नाहीये या बघितलं त्या स्पर्धेमध्ये, या संघामध्ये कारण मित्र पदेस आता गेलेत ते दातिवली शिर्डी पदयात्रा असं सातत्याने प्रत्येक वर्षी विभागी असते. वापर सामना संपलाय, सामन्याचा रस्ते निघून गेलाय. यावेळेस दातिवली संघाने पुन्हा एकदा दादाबिरी प्रस्थापित केले क्रिकेटच्या खोल क्षेत्रामध्ये आणि सामना जिंकला यावेळेस मात्र दातिवली संघाने. त्यावेळेस सामन्याचा हिरो ठरतोय. थँक्यू. सामना संपलाय, मात्र सामना वेळेचा पुरस्कार जातोय, सामना वेळेचा मात्र मानकरी ठेवतो, हिरो ठेवतोय, म्हणजेच नो डाऊट
अक्षय याच्या व्यासपीठावरती ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली, फक्त सहा धावा खर्च करत दोन गड्यांना बॅक टू बॅक लंचा रस्ता दाखवला आणि त्याच्यानंतर 14 धावांची दुहागर फलंदाजी केली, त्याच्यामध्ये 3 चौकारांचा समावेश होता. बॅकफुटला दातेली संघ होता त्यावेळेस, आयन मोमेंटला मात्र चांगला प्रभाव मस्त दिला आणि यावेळेस सामना जिंकून दाखवलाय. याच्या म्हणजे व्यासपीठावरती आमचे मान्यवर प्रदीप पाडील शुभ असते मात्र